नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजन मध्ये। बऱ्याच लोकांना नखांना नेल पेंट लावणं आवडतं, पण नेल पॉलिश पूर्णपणे कोरडं होईपर्यंत थांबावं लागतं आणि त्याचा माझा सर्वात जास्त कंटाळा येतो। सो बरेच जण मॅनिक्युअरला प्राधान्य देतात, पण ते उपचार महाग असतात आणि जर आपण बऱ्याचदा ते केलं तर आपल्या नखांचं नुकसान होऊ शकतं। सो लावलेलं नेल पॉलिश आहे ते त्वरित कसं कोरडं करायचं यासाठी आम्ही तुम्हाला काही DIY टिप्स देणार आहोत, डू इट युअरसेल्फ। पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। सो पाहूया ते काय हॅक्स आहेत। सो पहिलं म्हणजे आपले नख बर्फात बुडवा। सो तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना या हॅकबद्दल माहीत असेल, पण जेव्हा आपण बर्फ टाकलेल्या थंड पाण्यात आपली नख बुडवतो तेव्हा नेल पॉलिश पटकन कोरडं करण्यास ते मदत करतं। पण हे करताना किमान 1 मिनिट पाण्यात आपल्या नखांना बुडवून ठेवा। दुसरं म्हणजे हेअर ड्रायरचा वापर करा। सो तुम्ही जर नेल ड्रायर मशीन विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्याची तुम्हाला काहीही गरज नाही, कारण महाग पण असतं। तुम्ही खरं तर आपल्या हेअर ड्रायरच्या मदतीने नेल पेंट सुकवू शकता। सो हेअर ड्रायरची हवा तुमच्या नेल पेंटला त्वरित कोरडं करून ते सेट पण करेल। तिसरं म्हणजे बेबी ऑइल किंवा कुकिंग स्प्रे वापरा। सो फक्त एक चिमूटभर बेबी तेल किंवा कुकिंग स्प्रे नेल पेंट सुकवण्यासाठी पुरेसे आहे। जेव्हा आपण नेल पॉलिशवर बेबी ऑइल किंवा कुकिंग स्प्रे लावतो तेव्हा ते शोषलं जातं आणि पॉलिश बारीक करण्यासाठी कार्य करतं, जेणेकरून ते त्वरित कोरडं होण्यास मदत करतं। तुम्ही जर कुकिंग स्प्रे वापरत असाल तर तुमच्या नखांपासून काही अंतरावर धरून ठेवा आणि काम पूर्ण झाल्यावर तुमची बोटं मग थंड पाण्याने धुवून टाका। त्यानंतर हेअर स्प्रेचा वापर करा। ताज्या नेल पेंटवर हेअर स्प्रेचा मारा तुमचा बराच वेळ वाचवू शकतो। तुम्हाला फक्त हे सुनिश्चित करायचं आहे की ही बाटली कमीत कमी 30 सेंटीमीटरच्या अंतरावर ठेवाल, कारण एरोजल स्प्रेमुळे तुमचं नेल पेंट खराब होऊ शकतं। त्यानंतर एसेन्शियल ऑइलचा वापर करा। सो लॅव्हेंडर, सिट्रोनेला किंवा पेपरमिंट आपण जे काही तेल वापरतात ते एका लहान भांड्यात भरा आणि त्यामध्ये आपली नख 60 सेकंद बुडवा। यामुळे नेलपेंट कोरडं होण्याची प्रक्रिया वेगवान होईल आणि जर आपल्या भोवती जुनी नेलपेंटची बाटली असेल तर आपण स्वच्छ ब्रशने ते तेल देखील लावू शकता। सो हे होते काही हॅक्स आणि नेलपेंट सुकवण्यासाठी तुम्ही कोणते हॅक्स वापरता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई।